आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय पर्वतरावजी नायकवाडी सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय भानुदासजी तिकंडे साहेब, अगस्ती साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय प्रकाशराव मालुंजकर, अकोल्याचे माजी सरपंच आदरणीय संपतराव नायकवाडी, दूध संघाचे माजी चेअरमन आदरणीय प्रतापराव देशमुख, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक अशोकराव आरोटे, सीताराम भाऊजी संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक सीताराम भाऊजी वाकचौरे, तसेच व्यासपीठावरील सर्व संस्थांचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी जमलेले सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आजची मीटिंग ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक वेगळ्या अर्थानं बोलवलेली मीटिंग आहे. आणि त्या मीटिंगचा बोलवण्याचा जो उद्देश आहे, आपल्याला काय कोणाच्यावर टीकाटिप्पणी करण्यासाठीची ही मीटिंग नाही, किंवा कोणाकडं काही वेगळ्या प्रकारची स्पर्धा करून काही मागायचं अशी पण ही मीटिंग नाही. ह्या मीटिंगचा निव्वळ अर्थ असा आहे का, महाराष्ट्र सरकारमध्ये ज्या विधान परिषदेच्या 12 जागा भरायच्या आहेत, आणि त्या 12 जागा भरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे साहेबांची शिवसेना आणि फडणवीस साहेबांचा भारतीय जनता पक्ष, या तीन पक्षाला मिळून 4-4 जागा विधान परिषदेच्या अंतर्गत वाटप निश्चित झाले असं आपल्याला समजते. आणि त्या 4 जागा ज्या आपल्या वाट्याला आल्या, आपल्या पक्षाच्या वाट्याला आल्या, अजितदादा आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या वाट्याला आल्या, त्या अजितदादांच्या कोठ्यातून आपल्या तालुक्याला ही विधान परिषदेची आमदारकी मिळावी अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण सर्व कार्यकर्ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी जमले. मग ती मिळवण्यासाठी, मिळण्यासाठी जे काही योगदान पाहिजे, त्या प्रकारचं योगदान गेले अनेक वर्ष पक्षनिष्ठा ठेवून या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणाने उभं राहून या मागच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थानं या तालुक्यातील जनतेनं केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या तालुक्याचे विभाग रचनेप्रमाणे 2 भाग पडतात, एक आदिवासी विभाग आणि दुसरा खालच्या भागात राहिलेला एक बिगर आदिवासी विभाग, असे 2 भाग पडतात. आणि त्या 2 भागामध्ये गेले अनेक वर्षापासून, म्हणजे 1946 साली संयुक्त समिती स्थापन झाली आणि त्यानंतर या देशात आणि या राज्यामध्ये निवडणुका लागल्या, त्यावेळेला 6 तालुक्यांचा मिळून एक मतदारसंघ होता. आणि त्या मतदारसंघाचे उमेदवार होते आपल्याकडून निवडून दिलेले कॉम्रेड दत्ता देशमुख, हे कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर उभे होते, आणि गोपाळराव भांगरे हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. आणि ह्या तालुक्यातल्या आणि संगमनेर तालुक्यातल्या आणि इतर 4 तालुक्यातल्या मतदारांनी ह्या 2 माणसांना निवडून द्यायचं होतं. ही आघाडी होती, कम्युनिस्ट आणि काँग्रेस ही आघाडी होती. दत्ता कम्युनिस्ट पक्षाचे होते आणि गोपाळराव भांगरे हे काँग्रेस पक्षाचे होते. आणि या आघाडीला निवडून देण्यामध्ये आपल्याला त्यावेळेला 2 मतं द्यायची होती, 2 मतं द्यायचा अधिकार होता. आणि त्याच्यातून कॉम्रेड दत्ता देशमुख आणि गोपाळराव भांगरे या ठिकाणी निवडून गेले. ती पंचवार्षिक गेल्यानंतर पुढची पंचवार्षिक आली 52 ची. त्या 52 च्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा कॉम्रेड दत्ता देशमुख आणि नारायण नवाळे हे 2 आपले उमेदवार होते. आणि या 2 उमेदवारांना
आपल्या ह्या दोन तालुक्यातून मतदान करायचं होतं. सहा तालुक्यांचा मतदार कमी मतदारसंघ कमी झाला आणि दोन तालुक्यावर आला आणि त्या दोन तालुक्यामध्ये आपल्याला संगमनेर आणि अकोल्यातून ही दोन माणसं निवडून द्यायची होती, म्हणजे आपण निवडलेल्या पक्षाला. त्याच्यामध्ये नारायणराव नवाळे आणि कॉम्रेड दत्ता देशमुख ह्या दोघांनाही आपल्या तालुक्यानं आणि संगमनेर तालुक्यानं भरभरून मतदान केलं आणि हे दोघं त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले. पुढं हा काळ बदलत गेला, नंतर मग आपला स्वतंत्र मतदारसंघ झाला 62 आणि स्वतंत्र मतदारसंघ झाल्यावर मग यशवंतराव भांगरे या मतदारसंघाचं नेतृत्व करायला लागले. यशवंतराव भांगरेंनी 15 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनाच्या नंतर या ठिकाणी मधुकरराव पिचडसाहेब आमदार झाले आणि ते या तालुक्याचं नेतृत्व करायला लागले. त्यांनी 35 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, त्यांच्या मुलांनी 5 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, मधल्या काळामध्ये बी के देशमुखांनी 5 वर्ष नेतृत्व केलं. ह्या सगळ्या मंडळींच्या बरोबर आपण सर्वजण कायम सातत्यानं राहिलो. अगदी कालचा 19 जी निवडणूक झाली ह्या 19 निवडणुकीमध्ये सुद्धा लामटे साहेबांना भरभरून मतं देऊन याच तालुक्यानं या ठिकाणी आमदार केल्याचं आपण सर्वांनी बघितलं. म्हणजे इतकं आपलं आणि त्या आदिवासी बांधवांचं इतकं एकनिष्ठ संघटन झालं होतं, इतके एकजीव आपण झालो होत की कोण उमेदवार आहे हे न पाहता, कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे हे पाहून आपण त्या पद्धतीनं त्यावेळेला मतदान करीत गेलो. हे मतदान करीत असताना कोणाच्याही मनामध्ये अशी काही वेगळी शंका नव्हती, परंतु कोणत्याही गोष्टीला वेळ यावा लागते आणि त्या वेळेमध्ये जर ती आपण त्याची मागणी केली तर ते सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं एक प्रामाणिक मत आहे. आपण सर्वांनी सीताराम पाटील गायकर या माणसांना अनेक वेळा जिल्हा सहकारी बँकेचे ठराव करून देणारे आणि मतदान करणारे इथं अनेक लोक बसलेले आहेत. प्रामाणिकपणानं ह्या सगळ्या लोकांनी गायकर साहेबांना स्वर्गीय भाऊसाहेब हांडेंच्या नंतर या तालुक्यातलं या बहुजन समाजाचं कोण नेतृत्व करू शकतं तर सीताराम पाटील गायकरच करू शकतात ही भूमिका घेऊन जिल्हा सहकारी बँकेवर अनेक वेळा, म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 35 वर्ष त्यांना आपण निवडून देत गेलो. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते जिल्हा सहकारी बँकेवर करायला लागले. पहिल्यांदा संचालक म्हणून काम केलं, नंतर व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काही दिवस त्या ठिकाणी 2 वेळा व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं आणि आत्ता अलीकडचा 6 वर्षापूर्वीचा जो काळ होता त्यावेळेला त्यांना अजितदादांसारखा जो माणूस या राज्याचं नेतृत्व करतो ह्या माणसाने त्यांच्यातले कलागुण ओळखले आणि त्यांना 6 वर्षापूर्वी जिल्हा सहकारी बँकेचं चेअरमन पद बहाल केलं. अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी गायकर साहेबांनी त्या काळामध्ये केलं. कोणी काही म्हणत असेल परंतु एक संस्था म्हणून जर बघितलं तर गायकर साहेबांच्या काळामध्ये जिल्हा सहकारी बँकेमध्ये जे काय साखर कारखानदारीसाठी वाटप झालं कर्जाचं ते वाटप मोठ्या प्रमाणामध्ये झालं, त्याचे वेगवेगळ्या चर्चा पण झाल्या. बँक रिकामी केली कोणी म्हणत होतं यांनी जवळच्या लोकांना झुकतं माप देऊन कर्ज वाटप केलं. परंतु गायकर साहेबांचा जो कालखंड होता तो जर कालखंड बघितला आणि त्यांनी कर्ज वाटप केलेला जर कालखंड बघितला तर कोट्यावधी रुपयाचा नफा त्या जिल्हा सहकारी बँकेला झाला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. मग असं इतकं चांगलं काम करणारा मनुष्य जर या तालुक्यामध्ये नंतरच्या काळामध्ये साखर कारखानदारीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष घातलं. या साखर कारखान्याची उभारणी होत असताना ते विद्यमान संचालक मंडळामध्ये नॉमिनेटेड बोर्डामध्ये ते उपाध्यक्ष होते. त्याच्याही अगोदर अमृतसागर दूध संघासारखी जे या ठिकाणी मातृसंस्था आपल्या तालुक्याची होती त्या मातृसंस्थेवर देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. म्हणजे दूध डेअरीच्या सेल्समनपासून तर त्या संघाचा चेअरमन होईपर्यंतच्या प्रगती त्यांची जी वाटचाल आहे ती जी काही प्रगती आहे ती आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि या कारणानं या संस्थांमध्ये काम करीत असल्यामुळं अतिशय म्हणजे अगदी 90-100 वर्षाच्या माणसापासून तर 17-18-20 वर्षापर्यंतच्या मुलापर्यंत ह्या माणसाचे संबंध आले
आणि हा माणूस प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसला. अगस्ती साखर कारखान्यामध्ये काम करताना आम्ही गेले 10-15 वर्षे जे पाहतोय, तर हा 10-15 वर्षाचा जो कालखंड आहे अतिशय अडचणीचा. कधी ऊस जास्त होतो, कधी ऊस कमी होतो. ऊस जास्त झाला साखरेचे भाव खाली येतात, आर्थिक तोटे वाढतात. ऊस कमी झाला गाळप कमी होतं, साखरेचे बाजार वाढतात, आपल्याकडे साखरेचं उत्पादन कमी झालेलं असतं. म्हणजे ज्याच्यातून पैसे मिळवायचे, जेवढे पैसे मिळवले पाहिजे ते पैसे आपल्याला मिळत नाही अपेक्षेप्रमाणे, आणि त्याच्यातून काही आर्थिक तोटे होतात हे आपण सर्वजण जाणताय पाहताय. हे सगळं घडत असलं तरी आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि एक वर्षापूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही या साखर कारखान्याचं नेतृत्व सीताराम पाटील गायकरांच्या ताब्यात दिलं आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही साखर कारखाना चालू करण्यासाठीची भूमिका घेऊन काम सुरू केलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, पण ऊस क्षेत्र घटलेलं होतं तरी पण 4 लाखापर्यंत गाळप करण्यामध्ये यशस्वी गायकर साहेबांनी त्यांचं सर्व संचालक मंडळ झालं हे या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं. साखर उत्पादन जर जास्त झालं असतं, साखरेचं जर खरोखर ऊस आपल्याकडं जर जास्त असता, तर आज मात्र 2 पैसे मिळवण्याची संधी तुम्हाला आम्हाला आली होती. साखरेचे बाजार वाढले, 35-3600 रुपयानं साखर विकली जाते, परंतु साखरेचं उत्पादन कमी झालं, ऊसाचं गाळप कमी झालं आणि म्हणून थोडेसे हे तोटे वाढत आहेत. हे सगळं कुशलतेनं काम करण्याचं माझा सांगण्याचा उपद्रव साखर कारखान्याच्या दृष्टीनं नाही, तर ह्या माणसानं इतक्या अडचणीतून हे काम हाती घेतलं, तुम्ही सर्वांनी त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आणि त्याच्यातून मार्ग आक्रमण करीत 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 आज ह्या मितीला आलो. अनेक लोक असं म्हणत होते का ह्या सीझनला तो चालूच होणार नाही, अशी परिस्थिती आहे. कुणामध्येच आत्मविश्वास राहिला नव्हता, परंतु संचालक मंडळ आणि कार्यकर्ते यांच्या विश्वासावर गायकर साहेबांनी ह्या साखर कारखान्याचा पुढचा सीझन म्हणजे आत्ता जो चालू सीझन आहे हा सुद्धा अतिशय यशस्वीपणानं आपण करू अशा प्रकारची भूमिका घेऊन काम सुरू केलं आणि त्याच्यातून साखर कारखानदारी निश्चित उभी राहील असं या ठिकाणी दिसायला लागलं. मग अगदी एवढं तळागाळातून हा मनुष्य काम करीत आला यांनी कधी अपेक्षा ठेवली नाही. मी चेअरमन असावा, मला चेअरमन करावं, मला आमदार करावं, मला खासदार करावं अशी व्यक्तिगत त्यांनी कधीही अपेक्षा ठेवलेली नाही. परंतु तुमच्या आमच्या रेटा जो आहे या रेट्यावर त्यांनी नकार पण कधी दिला नाही. हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आणि अशा कार्यकर्त्याला विधान परिषदेची उमेदवारी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आपल्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी करावी द्यावी अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी आपण आलोय. आपण कुणाच्या स्पर्धेत नाही, म्हणजे उद्या आपण कोणीतरी एखादा विधानसभेला वेगळा उमेदवार देऊ आणि त्या उमेदवाराचा प्रचार करू आणि विद्यमान कोणी असतील त्यांना आपण विरोध करतोय असंही नाही. किंवा यापूर्वीचे जे कुणी माजी आमदार असतील त्यांच्या विरोधात आपण कुणीतरी काहीतरी कृती करू आणि त्यांच्या विरोधात काहीतरी उद्योग करू असा पण हा भाग नाही. ही स्वतंत्र हा स्वतंत्र मतदारसंघ आहे विधान परिषदेचा आणि या स्वतंत्र मतदारसंघाचं नेतृत्व करायला आमच्या तालुक्यातल्या बहुजन समाजातल्या सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या माणसाला हे नेतृत्व करायला मिळालं पाहिजे. एकदा तरी म्हणजे 50-75 वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य मिळून, 75 वर्षामध्ये आपण कधीही अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या नाहीत, कधीच नाही केल्या. विधान परिषदेच्या जागा भरायला आजच आल्यात का? नाही, याच्यापूर्वी देखील ह्या जागा भरायला आल्या होत्या, परंतु आपण कधी त्या स्पर्धेत उतरलो नाही. एकदा एक संधी आली होती पण ती संधी आमची गेली. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले होते शिवसेनेचे आणि भांगरे साहेब, मी आणि मालुंजकर साहेब आणि शिवाजीराजे धुमाळ, आम्ही शिवाजीराजेंच्या मागं लागलो होतो आणि त्यांना आम्ही असं म्हणत होतो का साहेब आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटलं पाहिजे, ठाकरे साहेबांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण विधान परिषदेची मागणी केली पाहिजे, या तालुक्याला मिळालं पाहिजे का? तर आम्ही 2000-3000 मतानं कायम पडतोय, तर आमच्या नेतृत्वाला ताकद मिळण्यासाठी विधान परिषद मिळावा ही भूमिका आपण मांडली पाहिजे. पण तो प्रयोग आमचा अयशस्वी झाला, त्या प्रयोगाला आम्ही काही यशस्वी ठरलो नाही.
पण आज मात्र ही इतकी स्वच्छ आणि सुंदर वेळ आलेली आहे की यामध्ये दादा हे आपलं नेतृत्व करतायत। दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वजण दादांचं नेतृत्व मान्य करतोय, म्हणून दादांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालावं यासाठी खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जमलोय। आपल्याला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही, कारण हा टीका टिप्पणी करण्याचा आपला प्रसंग नाही आहे। याच्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या मंडळींनी साथ केली पाहिजे, ही आपली भूमिका आहे। माजी आमदार असतील, आजी आमदार असतील, यांनी देखील ही भूमिका ठेवून या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांना जर या ठिकाणी जर विधान परिषदेची जागा मिळत असेल तर त्यांनी देखील आपल्याला सहकार्याची भूमिका ठेवून आपल्याला मदत केली पाहिजे, ही त्यांच्याकडूनही आपण अपेक्षा करणार आहोत। त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहोत, काही कार्यकर्ते त्यांच्याशी पण आम्ही बोलून आणि याच्यामध्ये आम्हाला काही मदत करा अशा प्रकारची भूमिका आपण त्यांच्याशी पण मांडणार आहे। परंतु या तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे माहीत असलं पाहिजे, त्यासाठी आपण ही खऱ्या अर्थानं मीटिंग बोलवलेली आहे। आणि म्हणून प्रास्ताविकामध्ये इतकं बोलणं किंवा मांडणं उचित नाही, परंतु साधारणतः सीताराम पाटील गायकर हे कोण आहेत त्यांनाच का आपण ती मागतो, त्यांचाही बायोडाटा आपल्याला कोणाला दादांना द्यावा लागणार आहे। त्या बायोडाट्यामध्ये ह्या सगळ्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आला पाहिजे अशा अर्थानं आपण ही भूमिका या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांदेखत विशद करतोय। आपण सर्वांनी या भूमिकेच्या पाठीशी राहावं, सर्वांनी या भूमिकेला एकमताने साथ द्यावी अशा प्रकारची मी या ठिकाणी मागणी करतो आणि माझं प्रास्ताविक पर दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। सहावार साडी, नववार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले तालुका, अकोले। आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24।